असं आहे की मागच्या वर्षी पण आम्ही दसरा रॅली पार्क शिवाजी पार्कवर केलो होतो ह्याच वर्षी पण आम्ही शिवाजी पार्कवर करणार आहे बिकॉज कारण असं आहे की हे दसरा रॅलीची प्रथा आमचे श्रद्धे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सुरू केली होती ह्या शिवसेना पक्ष साहेबांच्या पक्ष आहे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांना अध्यक्ष केला होता आपल्याला माहीत आहे की महाबलेश्वरमध्ये सर्वसंमती होऊन हे अध्यक्ष झाले होते उद्धवसाहेब आणि एकनाथ शिंदे गुट एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार असं म्हणतात की त्यांचा गुट तिथे करणार हे दुर्भाग्यपूर्ण आहे शिवसेना आमची आहे शिवसेना बाळासाहेबांची आहे शिवसेना आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची आदित्य ठाकरे साहेबांच्या सोबत आहे ठीक आहे तुम्ही चुनाव आयोगमध्ये जाऊन असा सिद्ध केले की तुमची शिवसेना आहे पण आम्ही कोर्टात गेलो ना कोर्टाने काय सांगितलं की ह वर्तमान सरकार असंवैधानिक आहे जर उद्धव ठाकरे साहेबांनी इस्तीफा दिला नसता तो आज परत साहेब मुख्यमंत्री झाले असते पण ठीक आहे उद्धव ठाकरे साहेब आमचे नेते आहेत शिवसेने पक्षाचे प्रमुख आहे शिवाजी पार्कवर दसरा रॅलीची प्रथा आजची नाही खूप जुनी प्रथा आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे पूर्ण विश्वास आहे की जर हे सरकारनी काही दबाव यंत्रणा केली तर आम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट उघडा आहे ना सगळं न्याय मंदिरचे देवता आता जीवित आहे ना काही अन्याय झाला आमच्यावर आम्ही कोर्टाकडे जाऊ आपली बाजू मांडू संजय गायकवाड नाही नाही संजय गायकवाड सारखे नेत्यांना तुम्ही गंभीरताच घेऊ नका संजय गायकवाड हे शिवसेनेच्या चिन्हावर जिंकून आले होते तीर कमांवर पण एकनाथ शिंदे सोबत गेले ना ते आता शिवसैनिक नाही ते गट आहे गट एकनाथ शिंदे गट शिवसेना नाही आणि राहुल नार्वेकरजी जे जी बिवेड घेतात ना किती दिवस वेळ घेणार एक दिवशी हे सिद्ध होणारच की आम्ही शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेब अध्यक्ष आहेत तीरधनुष हे आमच्या चिन्ह आहे हे सगळं होणारच थोडा वेळ लागेल पण काय वेड करू आम्ही कोर्टामध्ये आपले बाजू मांडू पण हे संजय गायकवाडसारखे नेत्यांच्या वक्तव्याला जादा गांभीरताचं घेऊ नका हे सगळे भाजपाची बी टीम आहे आम्ही बघू काय करायचं आम्हाला देखिए पिछली बार भी दसहरा मेळावा दसहरा रॅली शिवाजी हुई थी या प्रथा कोई आज की नहीं है ये परम श्रद्धे हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने शुरुआत की थी कि शिवाजी पार्क पर हम दशहरा रैली के रूप में कोने कोने से आए शिवसैनिकों को और देश भर की तमाम जनता को एक संदेश देंगे जब एकनाथ नाथ सिंधे और उनकी पार्टी हमसे अलग हो गई जब उनका गुट हमसे अलग हुआ तो वो शिवसेना नहीं है सडंत के तहत चुनाव आयोग ने उनको कह दिया है लेकिन मामला कोर्ट में है असली शिवसेना हम हैं इस पार्टी की स्थापना बाला साहब ठाकरे जी ने की थी बाला साहब ठाकरे जी उद्धव ठाकरे साहब के पिता हैं हम सब के नेता हैं हम सबके श्रद्धे हैं उनकी पार्टी दशहरा रैली शिवाजी पार्क पर न करे और एक नाथ शिंदे का गुट वहाँ करे ये कितना दुर्भाग्यपूर्ण बात है और इसका कोई समर्थन करे संजय गायकवाड़ जैसे नेता तो उनको कितना दुख होना चाहिए इसको कहने से पहले लेकिन जिसको शर्म नहीं है उसको दुख भी नहीं है हम उद्धव बाला साहब ठाकरे जी के नेतृत्व में 2022 में शिवाजी पार्क पर ही दशहरा रैली किए थे इनको परमिशन नहीं मिला ये भाग कर गए बीकेसी सी इस बार भी हम शिवाजी पार्क पर ही करेंगे हमें पूर्ण विश्वास है कि इस देश में न्यायालय अभी जिंदा है सुप्रीम कोर्ट अभी जीवित है न्याय के सबसे बड़े मंदिर है उन्होंने तो कहा था कि यह जो मौजूदा वर्तमान सरकार है सिंधु और फडणवीस की ये असंवैधानिक है अगर उद्धव ठाकरे जी ने इस्तीफा नहीं दिया होता तो शायद वो वापस मुख्यमंत्री बनाए जाते तो कोर्ट अभी जिंदा है हमें पूर्ण विश्वास है कि हमें न्याय मिलेगा अब ये संजय गायकवाड़ जैसे नेताओं को ज्यादा गंभीरता से नहीं लेना चाहिए मराठी